होते की मुख्यमंत्री काका माझ्या पप्पाचं घर तोडू नका. तुम्ही म्हणाला होतात की तुमचं घर वाचणार, पण आता आमचं घर तोडायला जाणार आहे. विधान परिषद उपसभापतींनी दिघावासियांना अभय देऊनही प्रशासन ढिम्मच, दिघावासियांचा लढ्याला आयबीएन लोकमतची साथ. दिघावासियांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा, नऊ इमारती खाली करण्यास 7 जानेवारी पर्यंत स्थगिती, मात्र कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम. आजपासून सुरू झाला दिल्लीत समविषम गाड्यांचा वादग्रस्त प्रयोग, स्वतः केजरीवालांनी वाहतूक मंत्र्यांच्या गाडीतून केला प्रवास. गायक अदनान सामीनं घेतली गृहराज्यमंत्री किरेन रिजिजूंची भेट, काल अदनानला मिळालं भारतीय नागरिकत्व. 5 वर्षांच्या आत नोकरी सोडायची असेल तर 50 लाख भरा, एअर इंडियाच्या पायलटसाठी नवा नियम. महार रेजिमेंटनं पेशव्यांचा पराभव करण्याला आज 197 वर्ष पूर्ण, मानवंदना देण्यासाठी पुण्याजवळच्या कोरेगाव भीमामध्ये जमले भीमसैनिक. मी स्वतः आत्महत्या करणार नाही आणि दुसऱ्यालाही सांगणार आहे, 10 लोक कमीत कमी ग्रुपमध्ये करू आणि सगळ्याला सांगू की आत्महत्या करू नका सगळ्या शेतकऱ्याला. नव्या वर्षात दुष्काळाशी लढा देण्याचा औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा संकल्प, आत्महत्या करणार नाही, इतरांनाही करणार परावृत्त. जगभर नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत, 2015ला निरोप देत झाले नववर्षाचे संकल्प. तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून, डोंगरा डोंगरा. आणि नाना पाटेकरांचा बहुप्रतीक्षित नटसम्राट रिलीज, नटसम्राटच्या प्रदर्शनानं पुण्याच्या प्रभात थिएटरनं पुन्हा एकदा केलं प्रेक्षकांचं स्वागत.